लोकशक्ती न्यूज, नातं विश्वासाचं. या बातमीचे प्रायोजक आहेत आदरणीय प्राचार्या सबीन अख्तर जब्बार इंगळगी. सोलापुरातील कुंभारी जवळील होडगी मार्गावर असलेल्या बेनक गणपतीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शास्त्रीय प्रमाण देत सर्व अफवा खोट्या असल्याचे सिद्ध केले आहे. अखेर गणपतीच्या डोळ्यातील अश्रू थांबले आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नास यश आले. सणासुदीच्या दिवसात देवदेवतांचे महत्व अधिक दृढ व्हावे म्हणून काही लोकांनी बेन गणपतीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले असा फोटो आणि व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल केला. एवढेच नव्हे तर गणपतीची चांगली मूर्ती बसवावी आणि मोठे मंदिर बांधावे अशी गणपतीची इच्छा आहे अशा चर्चांना ऊत आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना ही अफवा समजताच त्यांनी मंदिरातील मूर्ती पाहून शास्त्रीय कारणे सांगून रासायनिक अभिक्रिया आणि हातचालकीमुळे अशा घटना घडतात हे सिद्ध करून दाखवले. गावकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले आणि त्यांनी अनिच्छा प्रबोधनास प्रतिसाद देत ही अफवा असल्याचे मान्य केले. पुजाऱ्यानं फोटो आणि व्हिडिओ काढून ही अफवा पसरवली आणि ही निव्वळ अंधश्रद्धा आहे यापासून नागरिकांनी सावध राहावे असे पत्रक अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोलापूर शाखेच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आले. यासाठी सोलापूर अनिच्छा टीममधील राज्य कार्यकारिणी सदस्य निशा भोसले, अंजली नानल, उषा शहा, लता ढेरे, शहराध्यक्ष प्राचार्य डॉक्टर राजेंद्रसिंह लोखंडे, कार्याध्यक्ष व्ही डी गायकवाड, सचिव लालनाथ चव्हाण, आर डी गायकवाड, ब्रह्मानंद धडके, यशवंत फडतरे, कुंडलिक मोरे, डॉक्टर अस्मिता बालगावकर, कमलाकर जाधव, गोरख सांगळे, नितीन अणवेकर यांनी प्रयत्न केले.